विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण गती म्हणजे काय गतीचे प्रकार चाल कशाला म्हणतात गती आणि चालचे एकक कोणकोणते असतात आणि जर वेग आणि दिशा किंवा चाल आणि दिशा आपण दोन्ही बदलवले तर वेगावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण मागील भागात केला वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे आपण समजून घेतलं की जर एखाद्या वाहनाच्या त्या ठिकाणी जाण्याचा कालावधी म्हणजे त्याने ठराविक कालावधीत कापलेलं अंतर म्हणजे त्याची चाल जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बदलवली तर त्याच्या वेगावर काय परिणाम होतो आणि दिशा बदलवलं तर वेगावर काय परिणाम होतो आणि चाल आणि दिशा दोन्ही बदलवल्या तर वेगावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत एक समान गती आणि समान गती म्हणजे काय त्वरण आणि ऋण त्वरण कशाला म्हणतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी आज करणार आहोत तर बघा या ठिकाणी तक्ता आपल्याला दिसतोय या तक्त्यामध्ये आपल्याला चार कॉलम दिलेत पहिल्या कॉलममध्ये घड्याळी वेळ आहे दुसऱ्यामध्ये अमरने कापलेलं अंतर दिसतं आहे आपल्याला आणि तिसऱ्यामध्ये अकबरने कापलेलं अंतर आणि चौथ्यामध्ये अँथोनीने कापलेलं अंतर थोडंसं निरीक्षण करून घ्या तक्त्याचं बघा पहिली घड्याळीची वेळ आहे पाच साडेपाच सहा सातीस सात साततीस आणि आठ म्हणजे प्रत्येक तीस तीस मिनटांचा कालावधी त्या ठिकाणी आपल्याला घेऊन दाखवला आहे बघा या प्रत्येक अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने कापलेलं अंतर आपल्याला या ठिकाणी दिलेलं दे आहे प पहिल्या अर्ध्या तासात अमर शून्य प्रत्येकाचं शून्य जिथून सुरुवात झाली पाच वाजता तिथून शून्य किलोमीटर अंतर आपण धरलेलं आहे साडेपाच वाजता प्रत्येकाने कापलेलं अंतर बघा वीस अमरने अठरा अकबरने अँथोनीने चौदा किलोमीटर सहा वाजता अमर चाळीस अकबर छत्तीस अँथोनी अठ्ठावीस या पद्धतीने वेगवेगळ्या वेळांमध्ये वेगवेगळे वेग कापलेलं अंतर या ठिकाणी आपल्याला दिले आपल्याला निरीक्षण काय करायचं आहे फक्त पहिल्यांदा लक्षात घ्या प्रत्येक अर्ध्या तासामध्ये अमरने किती किती अंतर कापलेलं आहे बघा शून्य ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी ऐंशी ते शंभर आणि शंभर तर एकशे वीस प्रत्येक अर्ध्या तासात अमरने वीस किलोमीटर अंतराचा टप्पा कापलेला आहे तर अकबरने बघा पहिल्या अर्ध्या तासात अठरा किलोमीटर दुसऱ्या अर्ध्या तासात परत अठरा किलोमीटर परंतु तिसऱ्या अर्ध्या तासात त्याने त्या ठिकाणी सोळा फक्त सहा किलोमीटर अंतर कापलेलं आहे त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात त्याने मात्र अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापलेलं आहे त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात पंचवीस किलोमीटर अंतर कापलेलं आहे त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात परत पंचवीस किलोमीटर अंतर कापलेलं आहे तर अँथोनीचं जर आपण निरीक्षण केलं तर शून्य चौदा म्हणजे चौदा किलोमीटर चौदा ते अठ्ठावीस परत चौदा अठ्ठावीस ते बेचाळीस परत चौदा बेचाळीस ते छप्पन परत चौदा छप्पन्न ते सत्तर परत चौदा किलोमीटर अंतर आणि सत्तर ते चौऱ्याऐंशी परत चौदा किलोमीटर अंतर मग या ठिकाणी या तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या त्या ठिकाणी आपण कापलेल्या अंतराचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक अर्ध्या तासात अमर आणि अँथोनीने समान अंतर कापलेलं आहे म्हणजे अमरने कापलेलं अंतर वेगळं आहे परंतु त्याने प्रत्येक अर्ध्या तासात कापलेला अंतर समान आहे तर अँथोनीने सुद्धा त्याच्या प्रत्येक अर्ध्या तासात कापलेला अंतर समान आहे परंतु अकबरने प्रत्येक अर्ध्या तासात कापलेला अंतर वेगवेगळं आहे मग यावरून आपण एक रेषीय गती आणि रेषीय गती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी खाली काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधून घेऊया बघा अमर व अकबर आणि अँथोनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे अर्धा तास ठराविक नोंदवलेल्या अंतरातील कालावधी कितीचा आहे अर्ध्या अर्ध्या तासाचा आहे ठराविक कालावधीत सारखेच को का अंतर कोणी पार केले आहे अमर आणि अँथोनीने सारखंच अंतर पार केलेलं आहे अकबरने ठराविक कालावधीत कापलेलं अंतर सारखेच आहे का नाही अमर व अकबर आणि अँथोनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करतात त्यांच्या चाली कशा आहेत त्यांचे प्रत्येकाचे चाली वेगवेगळे आहेत अमर अर्ध्यात असतात त्या ठिकाणी वीस किलोमीटर अंतर चालतंय तर अँथोनी अर्ध्यात असतात फक्त चौदा किलोमीटर अंतर चालतंय तर मात्र अकबर प्रत्येक अर्ध्यात तासात वेगवेगळ्या दे पद्धतीचे किलोमीटर त्या ठिकाणी चालतोय आणि म्हणून आता या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की अमरने आणि अकबरने अर्ध्या तासाच्या ठरलेल्या कालावधीमध्ये कापलेली अंतरं त्यांनी समान ठेवलेली आहेत म्हणजे त्यांची चाल समान आहे मग एक समान गती म्हणजे काय बघा जर वस्तू समान कालावधीत मग तो कालावधी अर्ध्या तासाचा असू द्या एक तासाचा असू द्या पाच मिनिटांचा असू द्या किंवा एक मिनिटाचा असू द्या प्रत्येक समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात मग या ठिकाणी अमर आणि अँड तुम्ही एक समान गतीत आहे परंतु अकबरचं जर आपण निरीक्षण केलं तर अकबरने प्रत्येक अर्ध्या तासात कापलेलं अंतर समान नाही म्हणजे जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे त्या ठिकाणी म्हणतात बघा या ठिकाणी आपल्याला दिले त्या गतीला समान गती म्हणतात आता समान गतीचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची ज वाह सायकल चालवतानाची गती आता सायकल चालवतानाची गती या ठिकाणी काय उदाहरण म्हणून घेतलं आहे तर पायडल मारत असताना आपण थकल्यामुळे आपण पायडल मारणं बंद करतो आणि बंद केल्यामुळे आपोआप सायकलीचा वेग थोडा कमी होतो पुन्हा पायडल मारायला लागतो पुन्हा सायकलीचा वेग वाढतो म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक समान कालावधीत सायकलीने आपल्याला अंतर वेगवेगळं असतं आणि म्हणून सायकलीची गती आपण समान गतीत त्या ठिकाणी संबोधू शकतो मग एखादं एक समान गतीचं वाहनाचं उदाहरण सांगायचं झालं तर कोणतं सांगणार विचार करा तर एखाद्या स्पीड हायवेने म्हणजे ज्याला आपण मराठीच्या भाषेत द्रुतगती रस्ता म्हणतो या स्पीड हायवेने जात असताना वाहनाची चाल म्हणजे वाहनाने ठराविक कालावधीत अंतर एक समान असतं जवळपास म्हणून त्या ठिकाणी त्याची गती ही एक समान गती त्या ठिकाणी आपण मानू शकतो त्यानंतर आपण जाऊया पुढच्या मुद्द्याकडे त्वरण म्हणजे काय मग आता वेगामध्ये जो सारखा सारखा बदल होत असतो आता या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण एक प्रयोग करायला सांगितलं बघा एक मीटर लांबीचे एक पन्हाडे व छोटा चेंडू घ्या एक पन्हाड घ्या आपण जो आपल्या गच्चीवरील पाणी खाली उतरवण्यासाठी वापरतो तशा पद्धतीचा एक पन्हाळा आपण पन घेतला आणि एक चेंडू घ्या आकृती एक पॉईंट चारमध्ये दाखवल्याप्रमाणे पन्हाळाचे एक टोक जमिनीवर तर दुसरे टोक जमिनीपासून काही उंचीवर हाताने धरा या पद्धतीने चित्रात दाखवल्याप्रमाणे एक टोक त्या ठिकाणी जमिनीवर आणि एक टोक त्या ठिकाणी आपण हातात धरून त्या ठिकाणी आपण प्रयोगाला सुरुवात करायची बघा प्रयोगाला सुरुवात केल्यानंतर काय होतं ते लक्षात घ्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक टोक जमिनीवर टेकून दुसरे टोक आपल्या हातात त्या ठिकाणी हाताने उथलून धरा चेंडू पन्हाळ्याच्या चे उंच भागाकडून सोडून द्या वरच्या चे भागाकडून चेंडू खाली सोडा तर त्या ठिकाणी चेंडू खाली येत असताना त्याच्या वेगाचं मात्र निरीक्षण करा चेंडू वरून खाली येत असतानाचा वेग सर्व ठिकाणी सारखाच होता का सुरुवातीस मध्ये व जमिनीपाशी येताना वेग कसा बदलतो याचं निरीक्षण करा तर आपण जर या ठिकाणी या चेंडूचं चे निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसेल लक्षात घ्या वरून खाली येताना चेंडू ज्यावेळेस जमिनीकडे येत असतो त्यावेळेस त्याच्या सुरुवातीचा वेग कसा होता मध्यभागी तो कसा होता आणि खाली कसा होता याचा आपण प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी घेतला आहे लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळायला जात होता जात असाल आणि घसरगुंडी खेळत असताना त्या ठिकाणी आपल्या शाळेत घसरगुंडी असते ते घसरगुंडीवरून आपण त्या ठिकाणी एजा करत असताना किंवा घसरत असताना सुरुवातीस वेग कमी असतो सुरुवातीला आपला वेग कमी असतो मध्ये तो, तो हळूहळू वाढतो आणि शेवटी तो, तो पुन्हा कमी होऊन शून्य होतो हे आपणास माहीत आहे त्याच पद्धतीचं या चेंडूच्या त्या ठिकाणी चे, चे घडणारे सुरुवातीला जेव्हा आपण त्याला उंचावरून खाली सोडू आडू सुरुवातीला त्याचा वेग थोडा कमी असेल मध्यभागी तो थोडा वाढेल आणि शेवटी पुन्हा खाली जमिनीकडे जाताना त्याचा वेग पुन्हा काय होणार आहे कमी होणार आहे या ठिकाणी तोरण म्हणजे नेमकं काय हा वेगामध्ये जो बदल घडून येतो हा वेगामध्ये घडून येणारा जो बदल आहे हा ठराविक कालावधीमध्ये त्या ठिकाणी घडतो मग जर या ठिकाणी आपण त्वरण तोरण म्हणायला सांगितलं तर तोरण म्हणजे नेमकं काय का तर वेग बदलातील वेग बदलातील दरालाच आपण त्वरण असं म्हणतो वेग बदलाच्या दरास म्हणजे ठराविक कालावधीत वेग ठराविक पद्धतीने बदलतो म्हणजे समजा पाच मिनिटांचा पाच सेकंदाचा पाच तासांचा कालावधी आपण घेतला तर या ठराविक कालावधीमध्ये वेगात कसा बदल होतो है? बदल होतो म्हणजे नेमका काय सुरुवातीचा बदल किती होता नंतरचा बदल किती होता यांची दोघांची वजाबाकी आपण केली तर वेगातील बदल आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि हा वेगातील बदल होण्यासाठी लागलेला जो कालावधी आहे यांचा दोघांचा भागाकार केला तर आपल्याला तो, तोरण त्या ठिकाणी मिळतं व तोरण म्हणजे काय वेगात घडून आलेला बदल भागिले काल म्हणजे लागलेला वेळ जर यू हा सुरुवातीचा वेग असेल आणि टी एवढ्या कालावधीमध्ये हो बदलून तो व्ही होत असेल तर त्वरणाचं सूत्र आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की ए बरोबर ए म्हणजे त्वरण ज्याला आपण इंग्रजीच्या भाषेत ॲक्सिलरेशन म्हणतो अंतिम म्हणजे नंतरचा वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल म्हणजेच ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी मग जर डोकं चालवा थोडंसं जर समान कालावधीत हो वेगामध्ये समान बदल होत असेल असतील तर एक समान तोरण होतं मग समान कालावधीत जर वेगामध्ये समान बदल होत असेल मागील उदाहरणात अमर आणि अँथोनी यांनी अर्ध्या अर्ध्या तासात कापलेलं अंतर सारखं होतं त्यांच्या वेगात बदल होत त्या ठिकाणी नव्हता समान कालावधीने ते समान अंतर कापत होते म्हणून त्या ठिकाणी त्यांचं तोरण हे एक समान त्या ठिकाणी मानलं जाईल जर समान कालावधीत वेगामध्ये असमान बदल होत असेल तर त्याला एक समान तोरण आपण म्हणू शकतो जसं एक समान गती तसं एक समान तोरण जर वेगामध्ये समान बदल घडून येत असेल तर त्या ठिकाणी एक समान तोरण म्हणू शकतो आपण आणि वेगामध्ये समान कालावधीत असमान बदल घडून येत असेल तर त्याला आपण समान गती म्हणू शकतो ए म्हणजे ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी म्हणजेच ॲक्सिलरेशन बरोबर सुरुवातीचा वेग वजा नंतरचा वेग भागिले टी मग जर एखादी वस्तू ठराविक कालावधीत वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात मग जर काही एखादी वस्तू ठराविक कालावधीमध्ये आपल्या वेगामध्ये बदल घडून आणत असेल तर त्या प्रकारच्या गतीला आपण त्वरणित गती असं त्या ठिकाणी म्हणू शकतो व जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेत असेल एखादी वस्तू थांबलेली असेल आणि थांबलेल्या अवस्थेतून तिच्या गतीला त्या ठिकाणी सुरुवात होत असेल वेग बदलत बदलत जात असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी तर त्या वस्तूच्या गतीला आपण त्वरणित गती असे म्हणतो आणि जर सुरुवातीचा वेग त्या ठिकाणी शून्य किती असतो तर आपण त्या ठिकाणी शून्य मानू शकतो जर एखादी वस्तू विराम अवस्थेतून गतिमान अवस्थेत जात असेल तर तिचा सुरुवातीचा वेग हा शून्य असतो ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विरामावस्थेत येते तेव्हा त्या वस्तूचा अंतिम वेग किती असेल शून्य असेल कारण ती विराम अवस्थेकडे त्या ठिकाणी येते आणि अशा वेळेस त्या वस्तूचा वेग हा त्या ठिकाणी शून्य मानला जातो मग आता एक समान गतीसाठी आपण धनत्वरण ऋण त्वरण कशाला म्हणतात ते बघूया आता एखाद्या वस्तूचं तोरण धन किंवा ऋण असू शकतं म्हणजे वेगामध्ये होणारा जो बदल आहे हा एकतर धन असू शकतो किंवा त्या ठिकाणी ऋण असू शकतो आणि तो धन किंवा ऋण कशावरून ठरतो जर का समजा तोरण वेगाच्या दिशेने असते वेग वेगाच्या दिशेने तोरण घडून येत असेल जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी कमी होत जातो तेव्हा तिला ऋण तोरण आहे असे आपण म्हणू शकतो म्हणजे जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेत असेल आणि हळूहळू विराम अवस्थेकडे जात असेल म्हणजे तिचा वेग हळूहळू कमी कमी होत जात असेल तर त्याला ऋण तोरण असं म्हणतात किंवा त्या तोरणालाच अवतोरण किंवा मंदन असे सुद्धा म्हणतात आणि जर का समजा एखादी वस्तू विरामावस्थेत असेल आणि हळूहळू त्या वस्तूचा वेग वाढत वाढत जात असेल तर त्या वस्तूच्या तोरणाला त्वरण असं त्या ठिकाणी आपण म्हणतात मग त्वरण आणि ऋण तोरण यांच्यातला फरक लक्षात घ्या धन म्हटलं की हळूहळू वेगामध्ये वाढ होत जाते वाढ प्लस या चिन्हाने आपण दाखवतो म्हणून त्याला धन तोरण आपण म्हणतो आणि वेग कमी कमी होत जातो शून्याकडे जातो म्हणजे त्या ठिकाणी त्या वेगामध्ये घट होत जाते आणि घट दाखवण्यासाठी आपण ऋणचिन्हाचा उपयोग करतो आणि म्हणून या ठिकाणी त्याला ऋण तोरण किंवा त्याला अवतोरण किंवा त्यालाच मंदन असं त्या ठिकाणी आपण म्हणतो मग या पद्धतीने धन ऋण आणि शून्य तोरण मग आता शून्य तोरण म्हणजे काय आता वेगामध्ये जर बदलच होत नसेल एक समान वेगाने जर समजा एखादी वस्तू गतिमान असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूचं धोरण शून्य आहे असं आपण म्हणू शकतो यानंतरच्या पुढच्या तासाला आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या गतींसाठी अंतर आणि काळ यांचे आलेख कसे काढतात याच्यावर त्या ठिकाणी आपण चर्चा करूया किंवा त्याचा अभ्यास आपण पुढील तासाला करूया